टू माई चैनल। तो आज 22 डेट है और तो आज नेशनल मैथमेटिक्स डे है। तो और आज हमें कॉलेज में जाके वीडियो बनाना है, कुछ प्रोग्राम है इसके लिए। लेकिन मैं इस ब्लॉग में आज लैंग्वेज चेंज करने वाला हूँ, मतलब मराठी में ब्लॉग बनाने वाला हूँ, लेकिन अभी से नहीं, कॉलेज में जाके। तो जल्दी से तैयार होते हैं और निकलते हैं। पाहू शकता की हे माझे फ्रेंड आहे, तर म्हणजे तुम्हाला सांगून देतो की यांचं नाव काय। पुष्पराज आणि नंदवाडकर। हाय गाइस, माय नेम इज विशाल दिलीप पाटील। माझं नाव रिपेश सुनील पाटील। माझं नाव करण शिवाजी तापडे। हाय गाइस, माझं नाव विजय चुडुदनकर। हाय गाइस, माझं नाव निखिल अनिल पाटील। ए फ्यू मोमेंट्स लेटर। रुरल एज्युकेशन सोसायटीचे सीएस बापरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित नॅशनल मॅथमॅटिक्स डे म्हणजे थोर गणितीय श्रीनिवास रामानुजन यांची जयंती। ऑफ मॅथमॅटिक्स अँड कॉन्ट्रीब्युशन ऑफ द श्रीनिवास रामानुजन इन द फील्ड ऑफ मॅथमॅटिक्स। यस, रामानुजन इज वन ऑफ द वर्ल्ड ग्रेटेस्ट मॅथमॅटिशियन ऑफ द ऑल टाइम। He also explained the number of theories, infinity series and contribute fraction in his limited lifetime. So clap for Shubhangi. Sanmaniya Vyaspeedar virajman asile maitrinino. Mitra ho, mati ani mata farak ahe fakt vilantiza. एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते। कधी निसर्ग अशी काहीतरी निर्मिती करून जातो की त्यावर आपला विश्वास बसत नाही। याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या भारताला लाभलेले महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन। राष्ट्रीय गणित साजरा करण्याचा त्याच्या पाठिंब्याचा उद्देश शासनाचा हाच आहे की विद्यार्थ्यांमध्ये गणितीय वृत्ती निर्माण झाली पाहिजे, आणि ही गणितीय वृत्ती केव्हा निर्माण होईल ते शिक्षकाचंही काम आहे। प्रत्येक प्रश्नाला तुम्ही विचारला पाहिजे। साताचा टेबल म्हणायचा आहे, सात रेषा काढल्या, एक पॅरल लाईन, त्याला एक इंटरसेक्ट केली लाईन, सेवन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन झाले, सेवन वन झा सेवन। म्हणजे मूर्त स्वरूपात जर विद्यार्थ्यांना गणिताचं ज्ञान दिलं गेलं तर विद्यार्थ्यांना गणित ह्या विषयाचा जो भीती असते ती दूर होते, हे सर्वात महत्वाचं असतं। आणि गणित हा कंडिशन सर्वात महत्वाचं आहे, गणितात कंडिशन सर्वात महत्वाची आहे। आता बघा, विद्यार्थ्यांना जर गणित शिकवायचं असेल, आपण वर्ग वगैरे सर्व पाठ करतो, मग माझं काय म्हणणं असतं, माझं म्हणजे गणिताच्या कुठल्याही शिक्षकाचं म्हणणं काय असतं की 1 ते 9 वर्ग तुमचे पाठ असले म्हणजे तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग करता येतो, बरोबर। मग समजून या कुठल्याही संख्येचा मला उदाहरणांकी संख्येचा वर्ग करायचा आहे, 27 वर्ग करायचा आहे, 87 वर्ग करायचा आहे, मग याच्यामध्ये मला काय करावं लागणार आहे। मग बघा, शेवटची संख्या 87 वर्ग करायचा आहे, 7 आहे, 7 वर्ग किती येतो 49, 2 गुणाकार करायची त्याची दुप्पट करायची, 7 8 56 त्याची दुप्पट 112, त्याच्या मिळवा ही संख्या, पहिल्या संख्येचा वर्ग करा, मग कुठलीही संख्या घ्या, तुम्हाला सहजतेने त्याचा वर्ग येतो। 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस, या 4 विद्यार्थी आणि आपले प्राध्यापक, गणित विषयाचे प्राध्यापक एस एम पाटील सर यांनी गणित विषयाबद्दल व रामानुजन बद्दल बरीचशी माहिती, इतंभूत अशी माहिती त्यांनी सांगितली। एक सांगायचं तात्पर्य एवढं आहे की गणिताचं जीवनामध्ये किती महत्व आहे, प्रत्येक पावलोपावली प्रत्येक क्षणाला गणिताची गरज भासत असते, गणिताचा सहसंबंध हा प्रत्येक विषयाशी आहे। तर मित्रांनो, फायनली जो कार्यक्रम होता तो झालेला आहे, आणि आता आम्ही आता वर्गात जातोय। तर हा माझ्यासोबत विशाल आणि रुपेश, हा आणि हा रुपेश। फायनली गाईज, तर आता आम्ही खाली जातोय आणि जे कार्यक्रम होता तो संपला जे, आणि योगेश। नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता 12 सायन्सच्या वर्गाजवळ आलोय। पहिले तुम्हाला वर्ग दाखवून देतो कोणता वर्ग आहे, हे पहा, हा जो दिसत आहे हा वर्ग आहे 12 सायन्सचा। आज राष्ट्रीय गणित दिवस आहे, त्याच्यामुळे बाकीच्यांनी काही ब्लॅक बोर्डवर काही छान प्रकारे डिझाईन काढली आणि त्यांच्या बेंचवर काही अनेक अनेक फॉर्म्युले काढले,
तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आता आपण एंट्री मारूया आणि वर्गात जाऊया आणि अरे मॅथचे एस एम पाटील सर ते आता काही आपल्याला माहिती देतील. तर जाऊया आता आपण वर्गात जाऊया. Yes means time is like positive. Okay, cup means, and T means 10 is like positive, and cup means cos is positive. In this way, all trigonometric ratio here, all silver T cup. Okay, then our problem here, in, on y axis, that means in pi by 2 or 3 pi by 2. Here, it is true for all the values. So it is known as identity. Then sin square theta and cos square theta is equal to 1. See here, theta, you have to take any value of theta. Then it is true. So identity. And what is in my equation? Equation means it is true for the most specific value. That means here, s square is equal to 25. If x is equal to plus 5 or minus 5, the same. This equation is true. But if x is equal to 6, x is equal to 7, then this equation is wrong. So this is known as equation. फाइनल गाइस हम घर पे आ चुके हैं और आज आपने देखा कि आज नेशनल मैथमेटिक्स डे था और आज मैंने मतलब फर्स्ट टाइम मेरे ब्लॉग में मराठी बोली है. मतलब मराठी भी इतनी खास नहीं आती तो बस आज का ब्लॉग में यही पे एंड करता हूं. तो आई होप गाइस आपको ब्लॉग पसंद आएगा तो वीडियो को लाइक कीजिए, चैनल को तो सब्सक्राइब कीजिए. मिलते हैं जल्द नेक्स्ट वाले ब्लॉग में. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.